सामाजिक बांधिलकी जपून राजकारणात सच्चा, प्रामाणिक आणि एकनिष्ठ कार्यकर्ता मिळणं म्हणजे आजच्या घडीला खूपच अवघड. मात्र शालेय जीवनापासूनच सामाजिक चळवळ आणि राजकारणाचे धडे गिरवलेले दोडामार तालुका शिवसेना प्रमुख गणेश प्रसाद शंकर गवस यांनी राजकारणात राहूनही सच्चा, प्रामाणिक, एकनिष्ठ राहता येतं याचा एक वेगळा आदर्श सर्वांसमोर घालून दिलाय. संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसेनेचे अभ्यासू, वजनदार नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास शिलेदार, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे विश्वासू शिलेदार म्हणजे गणेश प्रसाद गवस. आमचं प्रेरणास्थान म्हणजे दीपक केसरकर. म्हणूनच जिथं दीपक भाई तिथं आम्ही, अशा गेल्या दोन तपांची गवस यांची राजकीय कारकीर्द खऱ्या अर्थानं राजकारणातील सच्चा, प्रामाणिक, एकनिष्ठ कार्यकर्ता अशीच राहिलेली आहे. गवस यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, प्रशासकीय पद भूषवले. मात्र इतकी मोठी उंची गाठूनही आपण मंत्री दीपक केसरकर यांचा सर्वसामान्य कार्यकर्ता अशीच ओळख सर्वसामान्य जनतेत राहिलेली आहे. गवस यांचा जन्म 28 ऑगस्ट 1976 मध्ये झालाय. प्राथमिक शिक्षण झुळंबे गावी, माध्यमिक समाजसेवा हायस्कूल कोळझर आणि उच्च माध्यमिक शिक्षण खेमराज हायस्कूल बांदा इथं झालं. बीकॉम पर्यंत शिक्षण पूर्ण झालेल्या गवस यांचे वडील शंकर कृष्णा गवस प्रगतशील बागायतदार, व्यापारी, गावचे प्रतिष्ठित नागरिक. त्यामुळे बालपणापासूनच केवळ आपलं घर नव्हे तर समाजाशी जोडल्या गेलेल्या कुटुंबात गणेश प्रसाद यांनीही सामाजिक बांधिलकीचे धडे घेतले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होताच 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली. त्याचवेळी राजकारणात त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष म्हणून एंट्री केली. मग काय, तेथून एक एक पायरी पुढे गेले. नंतर 10 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश घेत उपजिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी उत्तुंग काम केलं. आज सत्ताधारी शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख तथा मंत्री केसरकर यांचे सच्चे शिलेदार असले तरी सर्वसामान्यांसाठी दोडामार तालुक्यात हक्काचा माणूस म्हणून सर्वांना परिचित आहे. सदैव हसतमुख, नम्रभाव आणि त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं समाधान करण्यासाठी 100% प्रयत्न करणं हा त्यांचा स्थायी भाव दोडामार तालुक्यात सर्वसामान्यात आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या संख्येत वाढ करते. युवक काँग्रेसपासून गणेश प्रसाद यांची सुरू झालेली राजकीय कारकीर्द पुढे दीपक केसरकर यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली सुरू राहिली. कोळझर पंचायत समिती मतदारसंघातून त्यांनी सर्वप्रथम 2002 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जिंकत पंचायत समिती सदस्य म्हणून दमदार कारकीर्द पूर्ण केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष, दोडामार तालुका डोंगरी विकास समितीचे सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस सोडून दीपक केसरकर यांच्यासोबत ते शिवसेनेत दाखल झाले. इथं त्यांना उपजिल्हा प्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली. इतकंच नव्हे तर संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी तालुक्यातील 100 निराधार वृद्ध लाभार्थींचे प्रस्ताव मंजूर करून अनेकांना शासन योजनेचा लाभ मिळवून दिलाय. विशेष म्हणजे ते सलग 2 वेळा अध्यक्ष राहिले. त्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेत बंड झालं. मात्र गवस यांनी दीपक केसरकर यांची सोबत पकडत शिंदे शिवसेनेची वाट धरली. साहजिकच त्यांना पुन्हा एकदा शिवसेनेकडून तालुका प्रमुख पदी वर्णी लावण्यात आली. दोडामार तालुक्यात मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून त्यांनी अक्षरशः विकास गंगा आणली. तालुक्यातील महत्वाचे दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालय, पंचायत समिती इमारत, साटेली भडशी प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत, फुकेरी धरण मंजुरी सारखं जिव्हाळ्याचं काम, तालुका क्रीडांगण, बांदा दोडामार्ग, दोडामार्ग तिलारी आणि दोडामार्ग आई राज्य मार्ग नूतनीकरण, मोल्ले पारगड, मेढे तेरवण, मांगेली सडा या प्रमुख रस्त्यांना मंजुरी, गावोगावी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे रस्ते, वर्षानुवर्षे रखडलेली कुडासे, हेवाळे, घोडगेवाडी, भटवाडी, भेडशी, उसप आदी गावांना जोडणारी मोठी पुलं, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत इमारती नव्हे अशी असंख्य 100 कोटींची कामं मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सहकारी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सोबतीनं पाठपुरावा करत मार्गी लावली. आजही विकास गंगा या भागाचे आमदार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून सुरूच आहे.
दोडामार्ग तालुक्यात केवळ विकास कामच नव्हे तर दोडामार्ग मधील क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्राला अधिक गती देण्यासाठी गवस यांनी सातत्यानं दीपक केसरकर यांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे. आजही तालुका प्रमुख म्हणून काम करताना दोडामार्ग तालुका निर्मितीनंतर दोडामार्ग तालुक्याचा खऱ्या अर्थानं कोणी विकास केला असेल तर तो मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनीच हे ठणकावून सांगतात. येत्या विधानसभा निवडणुकीत दोडामार्ग तालुक्यातून किमान 80-90% मतदान हे दीपक केसरकर यांनाच झालं पाहिजे. बाकीचे बोलत आहेत पण काम केवळ आणि केवळ दीपक केसरकर यांनीच केलं. येत्या काळात सुद्धा महायुतीच्या सरकारमध्ये दीपक केसरकर हे वजनदार मंत्री म्हणून 100% सहभागी होतील आणि यात दोडामार्ग तालुक्याचं सर्वात मोठं योगदान असेल असा ठाम विश्वास गणेश प्रसाद गवस व्यक्त करतात. ते रात्रंदिवस जनसेवेसाठी झटत असतात. सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस म्हणून लोकप्रिय झालेल्या या व्यक्तिमत्वाला टीम कोकण सात लाईव्ह कडून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.